त्यांच्यावरच मी सोपवते त्यांना मी काय सांगितलं इथे जे आहेत ना उमेदवार जे आहेत इथले तुमच्याकडे जी कोण मंडळी येते ती बसून अर्धा तास केंद्र करणार केंद्राला नंबर ते म्हणाला की देणार म्हणजे इथे असलेले जवळचे जे लोक येतात त्या लोकांना येत आहे महिन्यातून एकदा एखाद्या घरी सेंटर करतो ते कोणाच्या घरी करण्यापेक्षा इकडे करतो कारण ते तुमच्या तुम्ही ठरवण्याची असतं कारण तुमच्या सगळ्यांच्या सोयीप्रमाणे ते असतं ते तुम्ही ठरवा आणि एरवी काय तुमच्याकडे आठवड्यात मग तुम्ही इथे करायचं ते तुम्ही सर्वांनी मिळून देवाची कधी चर्चा जमांना तेव्हा पण कोणाला यावरच वाटलं तर यांना दिवस विचारून ठेवायचा आहे त्याच्यामुळे दिवस आणि वेळ विचारून ईमेल किंवा पत्र जाईल पहिल्यांदा जेव्हा ओपन होईल तेव्हा मंदिरातर्फे मी तुम्हाला सगळं नाही करेल ईमेल आणि पत्ता दिलेला आहे असं करायचं नाही सांगितलं म्हणून आज मी तारीख सपन पण ते नवरात्र एखाद्याला वाटलं आपण विश्वजनीकडे बसून म्हणजे काय असं दारिद्र्यापासून आणि ह्या मुलीला त्यांना मी विचारून ठेवतो की ह्या सर्व लोकांसाठी कुठला टाईम तुम्ही देणार आहात तुम्ही सांगतील काहीतरी 4 ते 6 4 ते 10 काय तुम्ही मी त्यांना विचारेन अर्धा तास अर्ध्या तासांच्या बस घ्यायचाच नाही कृष्णाचं त्याच्यावर फार कटाक्ष आहे त्याचं कारणच कृष्णाचं म्हणणं तुम्ही अर्ध्या तासात ह्या धावत्या युगामध्ये मला देण्यासाठी तुमच्या जवळ कोणी जरी म्हणालं मी तासभर मंत्र करतो अर्धा तास करतो तरी अर्ध्या तासाच्या तुम्हाला वेळच नाही याचं कारण ते पुरेपूर मनापासून होण्यासाठी अर्धा तासच वेळ आणि म्हणून अर्धा तास करा आणखी याच्यापेक्षा जास्त करू केंद्रात नाही म्हणत आहे लोक म्हणतात केंद्र नाही ते मंदिर राहील तो का ते सांगतील मंदिर नाही जे राहतात म्हणजे आपण बहुतेक विकेला जाते येणार पण सांगतील नाही मंदिरात तिकडे मंदिराची वेळ ते सांगतील इथे दरवाजे 9 ते 12 उघडा जाईल किंवा यावी हे आपलं कार्य इंटरनॅशनल होणार आहे आणि म्हणून नामस्मरण हा शब्द वापरू नका कारण नामस्मरण हे नेहमीच तुम्ही करता ते परंतु हे श्रीकृष्ण लीला सेंटर त्याचं नाव आहे श्रीकृष्ण लीला सेंटर म्हणून नाम आता मी बऱ्याच वेळ प्रमोदलाही म्हटलं मी नामस्मरण नको श्रीकृष्ण लीला सेंटर हे बोलायचं त्याचं कारण इंटरनॅशनल हे होणार आहे हे होणारच आहे इंटरनॅशनल ते सांगायलाच नको आणि त्याची हळूहळू सुरुवात पण परवा ते इंटरनॅशनलचे कोणीतरी चेअरमन मला भेटू इच्छित होते परंतु ते त्यांना ते बाहेर तरी गेलेले होते आणि मी तुम्हालाही थांबायला वेळ नव्हता वॉशिंग्टनला आहे पण त्या ठिकाणी काल आपल्याला ती पत्रकं दिली लता देशपांडे लता देशपांडे म्हणून एक आहे आणि त्या म्हणाल्या ताई सर्व तुमचं कार्य करायला मी अगदी त्या बाईकडे बघूनही असं वाटतं त्या इतक्या हाल त्यांचे आहेत की बघायला नको पण त्या म्हणाल्या ताई ह्या तुमच्या कामासाठी कृष्णाची इच्छा म्हणून मी मदत करते म्हणून काल इथे ताई जणांना त्यांचे निमित्ते टाकून पण ते कागद लिहिलेले आहे आणि यापुढे इंग्लिश पुस्तक जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुमचे एक्सपिरियन्स जर तुम्ही लिहिले तर ते इंग्लिशमध्येच लिहा त्या
दत्ताताई दत्ता देशपांडे त्या सर्व ते चेक करतील, सर्व व्यवस्थित लिहितील. आणि मी त्यांना सांगितलं इथे तुम्ही पुस्तक छापू नका, छापायला तुम्ही इंडियात पाठवा. आणि म्हणून कोणी जो येईल त्याच्याबरोबर ते पुस्तक पाठवून द्या, म्हणजे मग आम्ही तिथे छापू. कारण आत्ता काय झालेले श्रीकृष्ण लीलावली पुस्तक पहिलं मला आणि नंतर एका कृष्णभक्तांनी इंग्लिशमध्ये त्याचं ट्रान्सलेशन केलं. तर तसं डबल डबल न होता तुमचे जर कोणाचे एक्सपिरियन्स असतील तर त्याचं एक पुस्तक वेगळंच होऊ शकेल. म्हणून इंग्लिशमध्येच लिहा आणि त्या लता देशपांडेकडे त्यांच्याकडे पाठवा. आणि त्यांना काही चेअरमन भेटलेले आहेत, ते म्हणाले हे इंटरनॅशनल कार्य आहे, सामुदायिक प्रार्थना म्हणजे मला ताईला भेटायचं आहे पण त्याच वेळेला ते बाहेर गेलेले होते आणि मग मला वेळ नव्हता म्हणून मी भेटले. आणि प्रमोद तू फोटो येऊन सगळ्या अण्णा म्हणाला